मित्रांनो, पाणीपतच्या पराभवाची बातमी पुण्यामध्ये पोहोचण्यास किती वेळ लागला हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. उत्तरेतून दूतांनी बातमी आणली होती की आता युद्धाचे रंग पालटले आहेत, मराठ्यांच्या छावणीमध्ये रसद संपली आहे. 27 डिसेंबर 1760 नानासाहेबांनी 9 वर्षांच्या मुलीशी हिराळपूर येथे लग्न केले. अर्थातच पैशाची कमतरता होती म्हणून सावकाराच्या मुलीशी लग्न केले होते. डिसेंबरपर्यंत मराठ्यांना अनुकूल असे वातावरण होते, परंतु परिस्थिती पालटली. 1661 सुरुवातीला नानासाहेब 40,000 फौज घेऊन पुण्याहून पाणीपतास निघाले. 14 जानेवारीला पाणीपतचे युद्ध झाले आणि मोठा पराभव झाला. पण त्यावेळी आधुनिक दळणवळण नसल्यामुळे नानासाहेबांना ही बातमी उशिरा कळाली. याचा पुरावा म्हणजेच 18 जानेवारीला म्हणजे पाणीपतच्या 4 दिवसानंतर नानासाहेबांनी भरून पत्र लिहिले होते. त्याचा अर्थ असा की नानासाहेब भाऊंना सांगत आहेत की अब्दालीस कोंडून राखावे, चिरंजीव राजश्री भाऊ याशी, परंतु बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपर. फौजे कोणी मार्गे अपनास करावी ते जलद लिहावे, पैका किती पावला किती अटकळी हे लिहावे. म्हणजे एक बाब निश्चित की युद्ध 14 जानेवारीला होऊन सुद्धा 18 जानेवारीपर्यंत नानासाहेब पेशवे यांना काहीच माहिती नव्हती. नानासाहेबांना पाणीपतची पहिली धक्का देणारी बातमी एका सावकाराच्या डाकामधून मिळाली. त्या पत्रामध्ये लिहिले होते की 2 मोती गलत 10-20 आसे रपित, फरकात खुद्रेकू रुपयाकू गणत नाही. ही सांकेतिक भाषा सावकारलीने काही इतिहासकार मान्य करत नाहीत. अर्थातच अब्दाली मराठ्यांचे डाक अडवायचा म्हणून एखाद्या सरदाराने असे सांकेतिक भाषेमध्ये कळवले असावे. 2 मोती गलत म्हणजे विश्वासराव आणि भाऊसाहेब, 10-20 आसेरपीत म्हणजे 10-20 मराठा नामांकित सरदार, फरकात खुद्रेकू रुपयाकू गणत नाही म्हणजे खुर्द उडालेल्या सैनिकांची गणती नाही. हे पत्र मिळाल्यावर पाणीपतची लढाई हारली याची कुणकुण नानासाहेबांना लागली. पण त्यांचा या बातमीवर विश्वास बसला नसावा. ते तसेच पुढे निघाले आणि ग्वाल्हेरजवळ 3 कोस आधी पाठोराजवळ थांबले. तिथेच त्यांना मल्हारराव, नाना पुरंदरे आणि भाऊसाहेबांची पत्नी पार्वतीबाई यांची भेट झाली. या ठिकाणी पहिल्यांदाच विश्वासराव गेल्याची पक्की बातमी मिळाली, परंतु भाऊसाहेबांविषयी कुणालाच काही माहिती नसावे. या ठिकाणी नाना फडणवीस आणि हरिपंत तात्या यांना सदाशिव भाऊ गेल्याची पक्की बातमी असावी, परंतु नाना फडणवीस भाऊंच्या जवळ असलेले एकमेव जीवित मराठी माणूस होते. पण एवढा मोठा धक्का नानासाहेब आणि पार्वतीबाईंना सहन होणार नाही या कारणाने त्यांनी सांगितले नसावे. जर ही बातमी समजली असती तर निजामाने दक्षिणेमध्ये पुंडावा केला असता. लाखभर मराठा पाणीपत मध्ये गेले, 40,000 नानासाहेबांकडे होते, रघोबाकडे एवढी मोठी फौज नसावी, त्यामुळे नाना फडणवीसांनी बातमी सांगितली नसावी. 24 जानेवारी नंतर घोडेस्वाराकडून रघोबादादांना पाणीपतच्या युद्ध हरलेल्याची बातमी समजली. धन्यवाद.